ಸಾಕಾರ ಗುರು ಗುರುರೇ ನಿರ್ಗುಣ ಗುರು ಸೃಷ್ಟಿಕರ ಗುರು ವಿಶ್ವಂಭರ ಗುರುವಿಣ ನೋಹೆ ಸಾಧು ಮುನಿ ಜನ ಗುರುವಿಣ ಸಾಹು ಕೈಸೆ ಜೀವನ ಗುರುವಿಣ ನಾಹಿ ನರ ನಾರಾಯಣ ಗುರು ಚರಿತಾಚೆ ಕರ ಪಾರಾಯಣ नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण मंगळ, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल मराठी तुतार क्रिएशन मध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओचा डेमो आवडला असेल त्यात काही विषय नाही। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मराठी मुलाला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, कारण की आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर मित्रांनो, आज आपण गुरु पौर्णिमा स्पेशल 3D टेटा सिटी 10-12 आपल्या चॅनलवरती घेऊन आलो आहोत। या व्हिडिओसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलवरती आपण या सर्व मटेरियलची झिप फाईल टाकलेली आहे आणि त्या झिप फाईलला एक पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला जराही स्किप करू नका। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी काइन मास्टर या ॲपची आवश्यकता लागणार आहे। काइन मास्टर या ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर देखील अवेलेबल आहे, तसेच ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील टाकलेलं आहे, तिथून तुम्ही आपला डाउनलोड करून घेऊ शकता। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ एडिट करताना काही अडचण आली तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। इंस्टाग्राम आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करा। चला तर मग मित्रांनो, जरा वेळ न घाला होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण आलो आहोत आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती। त्यानंतर मित्रांनो, आपण काइन मास्टर ॲप ओपन करून घेऊयात। काइन मास्टर ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर काहीसा असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तीन सर्कल दिसत आहेत, तर ज्या मधला मोठा एडिटिंगचा सर्कल आहे त्यावरती टच करायचं आहे। या ठिकाणी 9.16 हा उभा रेशो आपण सिलेक्ट करून घेणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मीडियावरती जायचंय। त्यानंतर या ठिकाणी बॅकग्राऊंड वरती जाऊन आपल्याला एक व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याची लेअर आपल्याला 30 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची, कारण की कुठलाही व्हॉट्सअप स्टेटस हा 30 सेकंदाचा असतो। मित्रांनो, आपण 3D टेटस एडिटिंग करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण तुम्हाला तो व्हिडिओ इझिली समजून नाही जाईल। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला थोडंसं पुढे सरकून घ्यायचं आणि एक 10 सेकंदापर्यंत यायचं आहे। 10 सेकंदापर्यंत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक बुकमार्क लावून घ्यायचे। बुकमार्क तुम्हाला लावता येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वरती 10 सेकंदाचा टायमर दिसतोय, तर त्यावरती टच करायचं। या ठिकाणी टायमर तांबड्या कलरचा झालेला तुम्हाला पाहायला मिळतोय आणि खाली एक बिंदू सुद्धा आलेला दिसतोय। त्यानंतर आपल्याला यायचं एक नंबरला। त्यानंतर आपल्याला लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचंय आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड देतो, तो बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड करायचा आहे। बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर तो आपल्याला आपण जिथपर्यंत बुकमार्क लावली तिथपर्यंत यायचा आहे आणि तो त्या ठिकाणीपर्यंत ठेवायचा आहे फक्त। त्यानंतर आपल्याला तो बॅकग्राऊंड असा झूम करून घ्यायचा आहे। झूम केल्यानंतर तो आपल्याला असा खाली सेट करायचा आहे। मी दोन बटणच्या साहाय्याने कसा सेट करतो तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिरेक्टच्या ऑप्शनच्या वरती किचं ऑप्शन दिसतं, तर त्यावरती टच करायचे। त्यानंतर आपल्याला जायचं आहे 10 सेकंदापर्यंत। त्यानंतर या ठिकाणी प्लसचं ऑप्शन दिसतं, तर त्यावरती टच करायचे। त्यावरती टच केल्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड असा झूम आउट करून घ्यायचा आणि असा वरती सरकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला असा सेट करायचा आहे बॅकग्राऊंड। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला पुन्हा एक नंबरला जायचंय, लेअरवरती जायचंय, मीडियावरती जायचंय। या ठिकाणी मी तुम्हाला एक PNG देतो, तर ती PNG या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायची। PNG या ठिकाणी ॲड केल्यानंतर, सॉरी मित्रांनो, ही PNG नाही आहे, तर ही PNG या ठिकाणी ॲड केल्यानंतर आपल्याला ती अशी खाली सेट करून ठेवायची। त्यानंतर तिची लेअर सुद्धा आपल्याला अशी वाढून द्यायची फक्त 10 सेकंदापर्यंत। त्यानंतर आपल्याला एक नंबरला यायचंय, कीच्या ऑप्शनवरती टच करायचंय आणि लास्टला यायचंय आणि त्या ठिकाणी प्लसचं ऑप्शन दिसतं, तर त्यावरती टच करायचे आणि ही PNG अशी झूम करायची। झूम केल्यानंतर त्या अशी वरच असेल आपल्याला सरकून द्यायची। त्यानंतर आपल्याला जायचंय एक नंबरला,
पुन्हा आपल्याला लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचे आणि या ठिकाणी आपल्याला ही PNG या ठिकाणी ॲड करायची. ही PNG ॲड करताना आपल्याला ही अशी झूम आउट करायची. झूम आउट केल्यानंतर मित्रांनो त्याची लेअरसुद्धा आपल्याला अशी वाढवून घ्यायची 10 सेकंदापर्यंत. त्यानंतर आपल्याला एक नंबरला यायचं, किच ऑप्शन दिसतं ते किच ऑप्शनवरती टच करायचं आणि एक नंबरला सॉरी मित्रांनो 10 सेकंदापर्यंत यायचं. या ठिकाणी एक की लावून घ्यायची, या ठिकाणी प्लसचं ऑप्शन दिसतं त्यावरती टच करायचं आणि ही PNG झूम इन करायची आणि या ठिकाणी अशी सेट करायची. या ठिकाणी सेट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक नंबरला यायचे, लेअरवरती जायचे, मीडियावरती जायचे आणि या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एक PNG देतोय. PNG या ठिकाणी ॲड करायची की अशी बिंगून घ्यायची, रोटेट करायची आणि अशी खाली ठेवायची. या ठिकाणी थोडीशी झूम आउट करायची आणि अशी खाली ठेवायची. त्यानंतर तिची लेअरसुद्धा आपल्याला अशी वाढून घ्यायची 10 सेकंदापर्यंत. वाढून घेतल्यानंतर एक नंबरला यायचे, किच ऑप्शन दिसतं त्यावरती टच करायचे, लास्टला यायचे आणि पुन्हा या प्लसच्या ऑप्शनवरती टच करायचे आणि ही PNG आपल्याला अशी वाढून द्यायची आणि अशी सेट करायची. अशी सेट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला व्हिडिओ असा तयार होतोय. तर तुम्ही पाहू शकता आपला व्हिडिओ अशा प्रकारे तयार झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला 10 सेकंदानंतर पुन्हा थोडंसं पुढे यायचं 1 सेकंद आणि आपल्याला या ठिकाणी व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड तिथपर्यंत यायचं, थोडंसं ऍडजस्टमेंट करून घेऊयात आणि इथपर्यंत यायचे. त्यानंतर लेअरवरती जायचे, मीडियावरती जायचे आणि पुन्हा आपण एक नंबरला जो बॅकग्राऊंड ॲड केला होता तो बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड करायचा आणि तो असा झूम करून घ्यायचा. झूम केल्यानंतर तो आपल्याला असा एका कोपऱ्यामध्ये सरकून घ्यायचं आणि तिची लेअर आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायची, म्हणजेच 30 सेकंदापर्यंत वाढून घ्यायची. 30 सेकंदापर्यंत वाढवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक नंबरला यायचं, किचं ऑप्शन दिसतं त्यावरती टच करायचं, लास्टला जायचं आणि पुन्हा एकदा प्लसच्या आयकॉनवरती टच करायचं आणि हा बॅकग्राऊंड आपल्याला या साईडला असा सरकवताना दाखवायचा. त्यानंतर आपल्याला पुन्हा पाठीमागे यायचं, या ठिकाणी लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि या ठिकाणी तुम्हाला हा ही PNG या ठिकाणी ॲड करायची. ही PNG या ठिकाणी ॲड केल्यानंतर ती आपल्याला अशी झूम करायची, थोडीशी झूम केल्यानंतर ती आपल्याला या कोपऱ्यामध्ये सेट करायची. तिची लेअर आपल्याला पूर्ण वाढून घ्यायची. तिची लेअर आपल्याला अशी वाढून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी किती ऑप्शन दिसते त्यावरती टच करायचे, लास्टला यायचे यांच्याशी सरकून घ्यायची. सरकून घेतल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक नंबरला यायचे, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचे आणि तुम्हाला एक दुसरी PNG देतो ती या ठिकाणी ॲड करायची आणि ती अशी झूम करायची. ती अशी झूम केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशी या कोपऱ्यामध्ये सेट करायची. या कोपऱ्यामध्ये सेट केल्यानंतर तिची लेअरसुद्धा आपल्याला अशी पूर्ण वाढून घ्यायची. वाढून घेतल्यानंतर आपल्याला एक नंबरला यायचंय, या ठिकाणी किच ऑप्शनवरती टच करायचंय, लास्टला जायचंय, या ठिकाणी प्लसच्या आयकॉनवरती टच करायचं आणि ही पूर्ण या कोपऱ्यापर्यंत अशी वाढून घ्यायची. त्यानंतर आपला व्हिडिओ पुढचा असा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, आपल्याला जे 2 नंबरची PNG आहे त्यावरती टच करायचे, त्यावरती टच केल्यानंतर किच ऑप्शनवरती टच करायचं आणि या ठिकाणी पहिल्या क्यू वरती यायचे, ती रिमूव्ह करायचे. त्यानंतर आपल्याला एक नंबरला यायचे आणि हा फोटो फ्रंट करून घेऊयात आणि हा फोटो आपल्याला एकाच्या साईडला सेट करायचा, थोडासा झूम करायचा
या ठिकाणी सेट करायचं आहे, सेंड टू बॅक करायचे आणि पुन्हा थ्री डॉटवर जाऊन बिगनिंग टू फॉरवर्ड करायचे. एक नंबरला यायचे, कीचे ऑप्शनवरती टच करायचे, या ठिकाणी फोटो असं सेट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला लास्टला जायचं आहे, पुन्हा एक प्लसच्या आयकॉनवरती टच करायचे, फोटो या साईडला सरकून द्यायचं आणि थोडंसं झूम आउट करायचं आणि या ठिकाणी असा ठेवायचं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला व्हिडिओ असा तयार होतोय. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक नंबरला येथे लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि तुम्हाला एक पार्टिकल येतो तो फुल टू स्क्रीन करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे ब्लेंडिंगच्या ऑप्शनवरती. ब्लेंडिंगच्या ऑप्शनवरती आल्यानंतर या ठिकाणी स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर आपला व्हिडिओ असा तयार होतो आहे. ज्या ठिकाणी आपण हे बदलवलं आहे म्हणजे 10 सेकंदापर्यंत, तिथपर्यंत यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 नंबरला ओव्हरलेचा ऑप्शन दिसतं, त्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक शेक इफेक्ट दिसतोय, तर तो स्मोक इफेक्ट आहे. तर माय स्टोरेज फॉग हा इफेक्ट आहे. तर तुम्ही सिंपली खाली गेट मोडवरती जायचं आहे, नेट ऑन करायचं आहे आणि तिथून तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर स्मोक इफेक्ट आहे तो, त्यावरती टच करायचं आहे. या ठिकाणी 1 नंबरचा इफेक्ट त्या ठिकाणी द्यायचा आहे. तुम्ही इफेक्ट पाहून घ्या आणि तो असा मध्यभागी सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर त्या इफेक्ट वरती टच करायचं आणि तो आपल्याला असा फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे. फुल टू स्क्रीन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा 1-10 सेकंदापर्यंत येते. 10 सेकंदापर्यंत आल्यानंतर आपल्याला लेअरवर जायचं, मीडियावरती जायचे आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक शॅडोचा इफेक्ट देतोय, तर तो शॅडोचा इफेक्ट या ठिकाणी ऍड करायचा आहे आणि तो आपल्याला असा खाली सरकून घ्यायचा आहे. सरकून घेतल्यानंतर ती क्लिअर आपल्याला शेवटपर्यंत अशी वाढवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला यायचे लेअरवरती, ते शॅडोचा इफेक्ट जिथपासून आपला चालू झाला आहे तिथपर्यंत यायचे. लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि एक टेक्स्ट PNG या ठिकाणी देतोय मी तुम्हाला, गुरु पौर्णिमेची, ती या ठिकाणी ॲड करायची, तिची लेअरसुद्धा आपल्याला अशी वाढवून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून तयार झालेला आहे. आपल्याला फक्त आता सॉन्ग ॲड करायचं आहे. तर 1 नंबरला यायचं, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली एक्झॉस्ट ऑडिओचं ऑप्शन दिसतंय, तर त्यावरती टच करायचं आणि या ठिकाणी आपला व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे. या ठिकाणी डिलीटचं ऑप्शन आहे, त्यावरती टच करून डिलीट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला व्हिडिओ बनून तयार झालेला आहे. या ठिकाणी आपण 1 नंबरला सुद्धा स्मोक इफेक्ट लावू शकतो. 1 नंबरला येते ओव्हरलेवरती जायचं, या ठिकाणी 4 नंबरचा स्मोक इफेक्ट द्यायचं आणि असा खाली सेट करायचं. त्याची लेअर आपल्याला 10 सेकंदापर्यंत अशी वाढवून घेऊ शकतो आपण. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला वरती एक्झॉस्टचं ऑप्शन दिसतंय सेव्हचं, तर त्यावरती टच करायचं. त्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला HD 720 हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे आणि बिटरेट 3 इतकी ठेवायची आणि खाली एक्सपोर्टचं नाव दिसतं तुम्हाला, त्यावरती टच करायचे आणि लाल रेष करून आल्यानंतर आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ज्या मटेरियलसाठीची फाईलला पासवर्ड आहे, तो पासवर्ड फक्त आपला 1234 असणार आहे. 1234 आपला झिप फाईलचा पासवर्ड असणार आहे, लक्षात घ्या. त्याशिवाय तुम्हाला झिप फाईल एक्स्ट्रॅक करता येणार नाही आणि मटेरियलसुद्धा डाउनलोड करता येणार नाही. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.